आज आपण पाहू त्रिकोणांच्या कोनांच्या बेरीज गुणवत्तेशी संबंधित काही गैरसमज आणि मजेदार उदाहरणं गैरसमज एक दर्शविलेल्या चित्रात शिडी भिंतीसह चाळीस अंश कोन बनवत आहे जर भिंत जमिनीसह नव्वद अंशाचा कोन बनवते तर शिडी आणि ग्राउंडच्या दरम्यान कोनाचे माप काय असेल येथे मुलांना योग्य प्रकारे समजले आहे की भिंत आणि ग्राउंड दरम्यानचे कोण नव्वद अंश आहे परंतु ते अज्ञात कोण शोधण्यात काही चुका करतात जसं की काही मुलांना हे समजतं की त्रिकोणाच्या सर्व कोणांची बेरीज तीनशे साठ अंश आहे ते ज्ञात कोणांची बेरीज तीनशे साठ अंशवरून वजा करतात आणि अज्ञात कोणांचे मोजमाप दोनशे तीस अंशवर प्राप्त करतात या आकलनाने दिलेला उत्तर पर्याय एक हे चुकीचे उत्तर चुक आहे त्याचप्रमाणे काही मुलांचा असा गैरसमज आहे की जर त्रिकोण माप नव्वद अंश मोजला तर उर्वरित दोन कोन समान आहेत या आकलनासह त्यांना असे वाटते की अज्ञात कोनांचे मापन देखील चाळीस अंश असेल म्हणूनच त्यांनी पर्याय दोन निवडला पण हे देखील उत्तर चुकीचे आहे योग्य समज म्हणजे आपण येथे त्रिकोणांच्या कोणांच्या बेरीजची गुणधर्म वापरू शकतो जे आपल्याला सांगते की त्रिकोणाच्या सर्व कोनांची बेरीज एकशे ऐंशी अंश आहे म्हणून आम्ही असे म्हणू शकतो की नव्वद अंश अधिक चाळीस अंश अधिक अज्ञात कोणांचे मापन बरोबर एकशे ऐंशी अंश म्हणजेच अज्ञात कोणांचे मापन बरोबर एकशे ऐंशी अंश वजा नव्वद अंश अधिक साठ अंश बरोबर पन्नास अंश म्हणून योग्य उत्तर पर्याय तीन आहे गैरसमज दोन राहुल आणि मीना समभुज त्रिकोणाच्या म्हणजेच इक्विलेटरल ट्रँगलच्या दृष्टीने बोलत होते राहुल यांचा असा विश्वास होता की समभुज त्रिकोणाचे कोणतेही कोण निश्चित नसते तर मीना असा विश्वास करतात की समभुज त्रिकोणाच्या सर्व कोणांचे मापन निश्चित आहे दोघांपैकी कोणते बरोबर आहे ते शोधा काही मुलांना त्रिकोणाच्या कोणाच्या बेरीज गुणधर्म म्हणजेच अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रँगल्स कसे वापरायचे हे माहीत नसते त्यांना माहीत आहे की समभुज त्रिकोणांच्या सर्व बाजू समान आहेत आणि सर्व कोण समान आहेत परंतु त्यांना हे समजत नाही की जेव्हा तिन्ही कोण समान असतील तेव्हा प्रत्येक कोणाचे मापन एकशे ऐंशी अंश भागिले तीन म्हणजेच साठ अंश असेल हे बरोबर का आहे ते जाणून घेऊया येथे एक समभुज त्रिकोण आहे ज्याचे कोण कोण एक कोण दोन आणि कोण तीन आहेत आपण त्रिकोणाच्या कोणाच्या बेरीज गुणधर्म लिहू शकतो कोण एक अधिक कोण दोन अधिक कोण तीन बरोबर एकशे ऐंशी अंश आँश। समभुज त्रिकोणात कोण एक बरोबर कोन दोन बरोबर कोन तीन असल्याने आम्ही ते तीन गुणिले कोन एक बरोबर एकशे ऐंशी अंश म्हणून लिहू शकतो याचा अर्थ कोण एक बरोबर एकशे ऐंशी अंश बरोबर तीन बरोबर साठ अंश म्हणजेच कोण एक बरोबर कोन दोन बरोबर कोन तीन बरोबर साठ अंश अशा प्रकारे समभुज त्रिकोणाचे सर्व कोण निश्चित केले जातात ते मोजतात साठ अंश म्हणून मीना असा विश्वास ठेवते की पर्याय एक चुकीचा आहे आणि पर्याय दोन योग्य आहे आता एक मजेदार उदाहरण पाहूया खाली दिलेल्या त्रिकोणांच्या कोनांचे मापन शोधा येथे कोण टी आणि कोण क्यू अनुलंब दिशेने विरुद्ध कोनात म्हणजेच व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत म्हणून दोन्ही समान आहेत हे आपल्याला कळले एक्स बरोबर छत्तीस अंश त्याचप्रमाणे दिलेल्या आकृतीमधील कोण एस त्रिकोण क्यू आर एसचे बाह्य कोण आहे कोण क्यू आर एस आणि कोण आर एस क्यू कोण पिक्यूएसचे एक विरुद्ध कोण म्हणजेच इंटेरियर अपोजिट अँगल्स आहेत कोणत्याही त्रिकोणाचे बाह्य कोण म्हणजेच एक्स्टेरियर अँगल त्याच्या विरुद्धकोणाच्या बेरजे इतकेच असते म्हणूनच कोण पीक्यूएस बरोबर कोण क्यू आर एस अधिक कोण आर एस क्यू म्हणजेच एकशे वीस अंश बरोबर वाय अधिक एक्स ते आहे वाय बरोबर एकशे वीस अंश वजा एक्स एक्स बरोबर छत्तीस अंश असल्याने म्हणून वाय बरोबर एकशे वीस अंश वजा छत्तीस अंश बरोबर चौऱ्याऐंशी अंश आपल्याला झेड मूल्य वेगवेगळ्या प्रकारे मिळू शकते एकशे ऐंशी प्रमाणे एकशे ऐंशी अंश वजा एक्स अधिक वाय झेड बरोबर एकशे ऐंशी वजा एकशे वीस अंश बरोबर साठ अंश त्याचप्रमाणे रेखीय जोडी समजून घेऊन आपण झेड मूल्य देखील मिळवू शकतो येथे झेड अधिक कोन एस बरोबर एकशे ऐंशी अंश म्हणजेच झेड बरोबर एकशे ऐंशी अंश वजा कोन एस म्हणूनच झेड बरोबर एकशे ऐंशी अंश वजा एकशे वीस अंश बरोबर साठ अंश म्हणून आज आपण त्रिकोणाच्या कोनांच्या बेरीज गुणधर्म संबंधित काही खोटेपणा आणि एक मजेदार उदाहरण पाहिले